तर नाव काय आणि साहित्य? डिशची नाव आहे स्ट्रॉबेरी स्विस रोल. स्ट्रॉबेरी स्विस रोल, ओके. साहित्य: एक वाटी स्ट्रॉबेरी पल्प, एक वाटी दूध, एक वाटी मैदा, एक वाटी पिठी साखर, अर्धा चमचा सोडा, एक वाटी लोणी, एक वाटी डेसिकेटेड कोकोनट, अर्धी वाटी मिल्कमेड, अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि खाण्याचा कलर. साहित्य सगळं झालेलं आहे, गोड पदार्थ आहे, आणि आधी आपण हे काय करतोय? आता सगळं मिश्रण करून घ्यायचं आहे आपण. पण मग हे काय करंजी सारखं करणार का कव्हर काय आहे, व्हॉट इज इट एक्झॅक्टली? नाही, सगळं केकचा बेस असतो तो बेस तयार करायचा आहे आता आपण. पण मग हे केक सारखं करायचं का काय करायचं, पोळी करायची काय करायचं? ते फ्राय पॅनवर फ्राय करायचं आहे. अच्छा, पॅनकेक टाइप. पॅनकेक टाइप घावन, मराठी भाषेत घावन. आधी काय देऊ? मैदा. हा मैदा आहे. मला प्रमाण पण सांगा. वहिनी, एक वाटी मैदा घ्यायचा. सगळंच लागेल ना? ओके. त्याच्यानंतर साखर घालायची, पिठी साखर. पिठी साखर पाऊण वाटी घालायचं, कारण आपण याच्यासोबत कंडेन्स मिल्क घालतो. ओ, दोन्ही गोड असते, त्यामुळे पिठी साखर पाऊण वाटी घालायची. एक वाटी मैद्याला पाऊण वाटी पिठी साखर आणि कंडेन्स मिल्क किती घेणार मग? दोनच चमचे घालायचे. दोन चमचे. आता काय हवे आधी? आता आधी बेकिंग पावडर. ही बेकिंग पावडर आहे ना? ही अर्धा चमचा घालायची. अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा सोडा. दोन्ही घालायचं, सोडा आणि बेकिंग पावडर. ओके. त्याच्यानंतर लोणी घालायची एक वाटी, छोटी वाटी एक वाटी, म्हणजे साधारणतः 4 स्पून म्हटलं तरी हरकत नाही. छोटे 4 स्पून, टी स्पून असतात ना. तर हे सगळं मिश्रण दुधामध्ये मिक्स करायचंय आणि नंतर कंडेन्स मिल्क. अच्छा, मला सांगा, मी तुम्ही कालवलं, तुम्ही चमच्याने कालवणार? ओके. कशी कन्सिस्टन्सी घेताय बॅटरची? म्हणजे कणिक होणार आहे का डोश्यासारखं? डोश्यासारखं पीठ करायचं. डोश्यासारखं ते पण येणार आहे ना? मग लागणार आहे दूध का? नाही, ते घालू आता. आधी आधी ते घालू. हा, दोन चमचे. चांगलं फेटून घ्यायचं. हा, त्याच्यात सोडा आणि बेकिंग पावडर असल्यामुळे मीठ फेटलं गेलं पाहिजे. ठीक आहे. आणि आता ह्याच्यानंतर काय करताय? ह्याच्यानंतर हे फ्राय पॅनवर घालायचंय. अच्छा, पण मग आतमध्ये भरणार आहे काही का काय करणार आहे? फ्राय पॅनवर झाल्यानंतर त्याला स्ट्रॉबेरीला लेअर द्यायचा. पॅनवरच? नाही, खाली काढायचा तो. खाली काढून आणि त्याला रोल करायचा आणि ते डेसिकेटेड कोकोनट मध्ये भरभरायचं. माझी केक पॅनकेक करायला. पॅनकेक करायला लागेल. ओके, त्याची तयारी. बॅटर आलेला आहे आणि आता त्याचा पॅनकेक घालायचंय. आणि याच्या वरती तुम्ही म्हणालात स्ट्रॉबेरी जे काय लावायचं, हे तुम्ही दोन्ही बाजूने करणार का एकाच? एकाच बाजूने. एकाच बाजूने लागेल अजून बेटर? नाही, जाडसरच घालायचा का? हा, हे गॅस बारीक करूनच हा केक तयार करायचा आहे. गॅस मोठा नाही करायचा. त्याच्यावर झाकण झाकलं तरी चालू शकते, नाही झाकलं तरी चालू शकते. अच्छा, पण हे जाळी पण त्याला छान पडायला लागली ना? ठीक आहे, कारण तो व्यवस्थित सुटला पाहिजे. खालून सुटला पाहिजे. ठीक आहे, तर 2 ते 3 मिनिटं लागतील हे सुटायला.
बर दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या, एकतर तो जाडसर घालायचा आणि मंद आचेवरती करायचा आणि एकाच बाजूनी करायचं आहे. तर आम्ही तसं करून घेतो म्हणजे मग पुढचं करते. तर जो आपण फ्राय पॅनवर केक घातलेला आहे ना तो रोल करून आपण डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये कलर घालून तो तयार करून घेऊया. अच्छा, मग आधी हे करून ठेवू म्हणजे मग ते एकदा रोल केले की हे त्याच्यात करता येईल, घोळवता येतील. ठीक आहे, दिसायला सुंदर दिसेल ते ना, आकर्षक. ठीक आहे, हे करून ठेवून द्यायचं साईडला. हो, आणि मग आता तो रोल करायला घेऊया आपण. त्याला तुम्ही लावणार आहात ना जॅम वगैरे? ठीक आहे, त्याची तयारी झालेली आहे. तयारी पॅनकेक आपण जो बनवला तो आलेला आहे आणि हे आपण खोबऱ्यात मध्ये जो रंग घातला डेसिकेटेड कोकोनट मध्ये ते आहे. हा क्रश आहे स्ट्रॉबेरी, पण क्रश आहे का जॅम आहे? क्रश आहे. क्रश आहे ना, म्हणजे तो पसरायला पाहिजे. तर जॅम घेतला तर तो पसरत नाही. हा, सो तुम्ही स्ट्रॉबेरी क्रश घ्या आणि हे तुम्ही ओल्या फडक्यावरती, ओल्या फडक्यावरती म्हणजे जर आपण पळपाट किंवा ताटावर घेतलं तर ते चिकटलं जातं. डायरेक्ट घेतलं तर, ओल्या फडक्यावर घेतलं तर चिकटलं जात नाही. म्हणून असं घ्यायचं, म्हणून असं घ्यायचं. अच्छा, आता आधी काय हे लावणार का? हे आधी मी हे लावणार. आणि मुळात तो गोड आहेच ना? आहेच. आणि स्ट्रॉबेरी क्रशच्या ऐवजी आपण तसं फ्लेवर कुठचंही घेऊ, कोणताही लावू शकतो जो आवडत असेल तसा. हो हो, हा मँगोचा सीझन आहे, आपण मँगोचाही घालू शकतो. कारण इकडनं महाबळेश्वर काय फार दूर नाहीये, त्याच्यामुळे तिकडे मलबेरी क्रश, स्ट्रॉबेरी क्रश आणि असं काय 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 भरपूर प्रमाणात. हार्डली इकडनं 3 तासावर असेल ना महाबळेश्वर? अडीच तीन तास. अडीच तीन तास. तुम्ही जाता की नाही कधी? जातो की. आणि आणखीन आजूबाजूला इथे काय फिरता तुम्ही, कुठे जाता असाल सांगलीमध्ये? सांगलीमध्ये इथून सांगलीत असं प्रॉपर गणपतीचं मंदिरच आहे बघण्यासारखं. त्यानंतर हरिपूरचं संगम आहे, तिथं वारणा आणि कृष्णा या दोन नद्यांचा संगम झालेला आहे. अच्छा. आणि सगळ्यात महत्वाचं सांगलीचं म्हणजे हळद. हळद? अच्छा, ही रोजच्या जीवनात आपल्याला आवश्यक आहेच आणि मला वाटते भारताच्या बाहेरही हळद गेलेली आहे सांगलीची, प्रश्नच नाही. त्यानंतर द्राक्षे सांगलीचे. हो, हा संपूर्ण पट्टाच ना आहे, त्यामुळे बेदाणे वगैरे पण उत्कृष्ट मिळत असतील ना. त्यामुळे आता जाताना मला बेदाणे आणि किलोनी हळद असं घेऊन जायला लागेल. हे आपण जॅम हे पसरलेलं आहे क्रश, त्याचा आता रोल करायचा आहे. हलक्या हाताने, हलक्या हाताने करायला लागेल. हा रोल असा बनलेला आहे आणि आता तो घोळवायचा आहे. ह्याच्यामध्ये घोळवायचा आहे. हे देऊ मी तुम्हाला इथे. आपण व्यवस्थित ते कोकोनट मध्ये घोळवून घेऊया म्हणजे मग नंतर कट करायचं. साहित्यकृती घ्यायला हरकत नाही, कारण आता हे घोळवणार आणि नंतर कटिंग करणार ना. सो साहित्यकृती. स्ट्रॉबेरी स्विस रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी स्ट्रॉबेरी पल्प, 1 वाटी दूध, 1 वाटी मैदा, 1/4 वाटी पिठी साखर, 1/2 चमचा खायचा सोडा, 1 वाटी लोणी, 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट, 1/2 वाटी मिल्कमेड, 1/2 चमचा बेकिंग पावडर आणि 1/2 चमचा खायचा रंग. कृती: प्रथम एका बाउल मध्ये मैदा, पिठी साखर, 1/2 चमचा बेकिंग पावडर, सोडा, 1 चमचा लोणी आणि 1 वाटी दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये 2 चमचे मिल्क मेड घालून या मिश्रणाचे पॅनकेक्स करून घ्यावेत. एका ताटामध्ये डेसिकेटेड कोकोनट आणि खायचा रंग याचं मिश्रण तयार करावं. पॅनकेक डिश मध्ये काढून त्यावर स्ट्रॉबेरी पल्प घालून ते रोल करावेत आणि डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवून रोलचे स्लाइस कापून घ्यावेत.